हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला अंडा करी कशी करायची गावठी पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं, ते मीच दाखवणार आहे. तर त्यासाठी हा मसाला घेतला, अर्धा डझन अंडी असेल तर त्यासाठी हा मसाला आहे. 2 चमचे दणे घेतलेले, 1 चमचा जिरं, आलं, लसूण 10-12 पाकळ्या, ओलं खोबरं, कोथिंबीर, तेजपत्ता, दालचिनी आणि हिरवी वेलची. तर हा मसाला थोडा थोडा आता भाजून घ्यायचा. जिरं आणि जिरं भाजून घ्यायचं आहे, थोडं थोडं, जास्त नाही. जास्त म्हणजे भाजायचा नाही, फक्त गरम करून घ्यायचा. त्यामध्ये दालचिनी, मिरची पण घालायची. आता गॅस बंद करणार आहे मी. थोडा गरम झालाय, एवढाच भाजायचा, जास्त नाही भाजायचा. आता बारीक करून घ्यायचं आहे ना, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे पण सर्व बारीक करून घ्यायचं. तर ह्यामध्ये एक छोटा कांदा पण घालायचा कच्चाच. मी मग असं सांगायला विसरली, म्हणजे दाखवलं नाही. तर हा कांदा पण वाटायचा आहे. गॅसवर कढई ठेवलेली, त्यामध्ये तेल घालायचं. आता पाहिजे तेवढं कमी जास्ती करू शकताय तेल. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हा वाटलेला मसाला टाकलेला आहे. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. आता मसाला भाजत आलेला आहे, यामध्ये आता चटणी टाकायची आहे, म्हणजे तिखट. मी 2 चमचे घातलेलं आहे तिखट, म्हणजे चवीनुसार तुम्ही घालायचं आहे. हळद घालायची 1 चमचा. घालायचं चिमटवर. आता मसाला चांगला भाजलेला आहे, तेल सुटलेला आहे. आता ह्यामध्ये टाकायचं आहे पाणी. मसाला वाटलेल्या भांड्यातच पाणी घालून घ्यायचं आहे. पाहिजे तसं पातळ घट करायचं, आम्हाला थोडस पातळच पाहिजे अंडा करी. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मला एका ताईंची कमेंट होती की अंडा करी करून दाखवा म्हणून, त्यांच्यासाठी मी करते आहे. तर तुम्ही पण करून बघा गावठी या पद्धतीने. आता याला चांगली उकळी आलेली आहे. आता अंडी उकडून सोलून घेतलेली आहेत, कारण का अंडी मी फ्राय करणार नाही, आम्हाला काही जास्त आवडत नाही ती फ्राय केलेली. या अंड्याला असं 4 असं सुरीनं काप करायचं आहे इथे, म्हणजे ह्यामध्ये मसाला शिरतो आहे, तिखट मीठ शिरतो आहे, छान असे हे होते. तर मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. तर हा अंड्याच्या मधला पिवळा बल्ब आहे ना, हा थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे. त्यामध्ये पाणी घातलं तरी पण चालते, नाही पाणी घातलं तरी पण चालते, पण हे असं करून टाकला तर त्याला एवढा छान वास येतोय. आता ह्यामध्ये टाकायचं आहे. आता ह्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे. कोथिंबीर टाकायची आहे. खाण्यासाठी छान अशी अंडा करी तयार झालेली आहे, तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. आता गॅस बंद करायचा आहे.
अंडा करी खाण्यासाठी तयार आहे। कांदा ज्वारीची भाकरी आणि अंडा करी। आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।